मंडळी, आपल्या दैनंदिन कामामध्ये बऱ्याच टाकाऊ गोष्टी निर्माण होत असतात. वरवर पाहता या गोष्टी आपल्यासाठी टाकाऊ असल्या, तरी त्या गोष्टींचा वापर करून आपण निसर्गाला, मानवाला आणि इतर सजीवांना उपयोगी ठरतील अशा अनेक गोष्टी निर्माण करू शकतो. येत्या 22 एप्रिल रोजी साजरा करण्यात येणाऱ्या जागतिक पृथ्वी दिनानिमित्त आम्ही आमच्या घरी टाकाऊपासून टिकाऊ या संकल्पने अंतर्गत नारळाच्या करवंट्यांपासून पक्ष्यांसाठी फीडिंग पॉट बनवला. तुम्हीही तुमच्या घरच्यांसोबत अशाच पद्धतीनं टाकाऊतून टिकाऊ गोष्टी बनवून त्याचे व्हिडिओ आम्हाला 22 तारखेच्या आत शेअर करा. आम्ही ते व्हिडिओ आपल्या मुंबई झूच्या सोशल मीडियावर अपलोड करू. आपण सर्वांनी मिळून पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी घेऊया.